सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी भिगवण येथे आल्या होत्या। त्यावेळी त्यांना पायल तडवी आत्महत्या प्रकरणी विचारले असता त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। ही अतिशय दुर्दैवी घटना पुरोगामी महाराष्ट्रात होत असल्याने त्याचा जाहीर निषेध व्यक्त करते। सामाजिक परिवर्तन महत्त्वाचं असून मुख्यमंत्र्यांना विनंती करते की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा। हा विषय फक्त एका महिलेचा नसून तो सामाजिक देखील आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ही अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्रात झालेली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी गोष्ट आज होऊ शकते हेच धक्कादायक आहे, आणि याच्यासाठी सामाजिक परिवर्तन मी सरकार दरबारी माननीय मुख्यमंत्र्यांनाही नम्र विनंती करीन की हा विषय अतिशय गांभीर्याने आपण घ्यावा। हा फक्त एक महिलेचा प्रश्न नाही आहे, हा एक सामाजिक प्रश्न आहे, आणि त्याच्यात त्यांनी लक्ष घालून त्यांना कुणालाही कुठलाही समाज असेल, व्यक्ती असेल, त्याला जर असुरक्षित वाटत असेल तर त्याला न्याय आणि समानतेची जी भाषा जी शाहू फुले आंबेडकरांची संस्कार जे आपल्यावर झाले ते आपण सातत्याने लोकांपर्यंत न्यायला कमी पडतो आहे, आणि ह्यांची सुरक्षितता आणि त्या महिलेला श्रद्धांजली अर्पण करते। अरे प्रत्येक इलेक्शन वेगळं असतं, जिल्हा परिषद वेगळी असते, ग्रामपंचायत वेगळी असते, देशाची इलेक्शन वेगळी असते आणि लोकसभेची इलेक्शन वेगळी असते। आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की एखादं मूल जर बोर्डाच्या परीक्षेत फार मार्कांनी किंवा नापास नाही झालं तर ते ऑक्टोबरच्या परीक्षेत पहिलं येऊ शकतं हे विसरू नका।